पण त्याचं कारण काय मग? सॉरी, प्रश्न नाही लक्षात आला माझ्या. तुम्ही म्हणताय की आत्ता पुरता म्हणजे आत्ता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून जे बेस्ट ऑफ फाईल लागू केलेला आहे तो अंतरिम आहे, अंतिम नाहीये. जर अंतिमसाठी ह्या गोष्टीचाच विचार केला गेला किंवा हाच निर्णय कंटिन्यू राहिला तर त्याला तुमची सहमती नाही. आपण इश्यूज एक बेसिक माझं असं म्हणणं आहे की 17 डिफरंट बोर्ड आहेत, 17 डिफरंट पद्धती आहेत, त्यामुळे डिस्क्रिमिनेशन कुठल्या तरी घटकाला हे नेहमीच वाटणार. त्यामुळे एक व्यापक पद्धतीने एक सोल्युशन काढलं गेलंच पाहिजे याच्याविषयी कोणाचाच डाऊट नाहीये. कुठल्याही मुलाचं सफरिंग होऊ नये हा आमचा बेसिक मुद्दा आहे. संजयजी अरुंधती ताई बोलताय. नाही म्हणजे मला फक्त एवढंच विचारायचंय की तुम्ही पण ह्याच मुद्द्याशी अग्री होताय की समानीकरण हे पाहिजेच. हो मग ते कशा पद्धतीने पाहिजे मग? कारण तुम्हाला कुठलीच पद्धत जी राज्य सरकार लागू करते ती पसंत पडत नाहीये. मग तुमच्या तुम्ही काहीतरी याच्यावरती अभ्यास केला असेलच ना की जे तुम्ही गव्हर्नमेंटला सजेशन देणार असाल की आम्हाला समानीकरण पाहिजे पण ते ह्या पद्धतीने पाहिजे कारण राज्य सरकारला पूर्ण हक्क आहे. नाही तुम्ही आता जे म्हणालात की अरुण की सरकारनी जे वेगळे वेगळे सोल्युशन आणले ते आम्हाला मान्य नाहीयेत. आय एम सॉरी टू डिसएग्री विथ दॅट. आम्हालाच मान्य नाहीयेत पण आमची जी पोझिशन आहे ही हायकोर्टाने 3 वर्ष धरून ठेवलेली आहे. त्यामुळे आज कुठल्याही पद्धतीने सुप्रीम कोर्टाने ह्या फॉर्म्युलाला कम्प्लीट ओके दिलेला असा नाहीये. हा इंटरिम तोडगा आहे. संजयजी एक मुद्दा यामध्ये होता की आयसीएसईचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांची कॉलेजेस तयार व्हावी, सरकार यासाठी मदत सुद्धा करणार होतं, सहभाग पुढाकार सुद्धा घेणार होतं. अशा स्वरूपाची समोर गोष्ट असताना सुद्धा आपल्यातर्फे किंवा आयसीएसई बोर्डाच्या कुणातर्फेच काही समोर आलं नाही किंवा पॉझिटिव्ह उत्तर नाही मिळालं? नाही, कारण त्याला कारण सोपं आहे. कारण की महाराष्ट्र सेकंडरी एज्युकेशन ऍक्ट जो आहे त्या ऍक्टच्या खाली सीबीएसई आणि आयसीएसईच्या मुलांना एसएससीच्या बोर्डाच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची प्रोव्हिजन आहे. हे कायद्यातली प्रोव्हिजन आहे. म्हणून आयसीएसई आणि एसएससी बोर्डाची शाळा महाराष्ट्रात आहे. विखे पाटलांची स्वतःच्या आयसीएसईच्या शाळा आहेत ज्यांची मुलं बोर्डामध्ये ऍडमिशन घेतात. नाही पण मग माझं असं म्हणणं आहे की त्यांना हा अधिकार आहे की एसएससी बोर्डाच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचा. पण मग तुम्हाला असं वाटत नाही का की एसएससी बोर्डाचे रूल्स किंवा एसएससी बोर्डाने जी पॉलिसी ठरवलेली आहे त्याचं पण पालन करायला पाहिजे? म्हणून मग प्रत्येक वेळी ह्या पॉलिसीज चॅलेंज का केल्या जातात एसएससी बोर्डाने ठरवलेल्या? कारण का या पॉलिसीज कायद्याच्या निकषावर खरे उतरत नाहीत. एखादी जर का पॉलिसी जर का कायद्याच्या निकषावर उतरली आणि त्याच्या सगळ्या प्रोव्हिजन जर का कायद्याच्या चौकटीत बसत असेल तर ते सगळ्यांनाच मान्य करावं. तुम्हाला असं म्हणायचंय का की 3 वर्ष हायकोर्ट चुकीचा होता हायकोर्टाचे निर्णय? नाही, मला फक्त एवढंच तुम्हाला विचारायचंय की एखादी पॉलिसी कायद्याच्या चौकटीत बसणारी असेल आणि ती एसएससी बोर्डाची असेल पण तुम्हाला ती अन्यायकारक वाटत असेल की प्रत्येक वेळी तुम्हाला असंच वाटणार की आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाहीये, मग अशा वेळी तुम्ही परत त्याला अन्यायकारकच म्हणणार का तुम्ही ती पॉलिसी ऍक्सेप्ट करणार आहात? नक्की ह्याचंच उत्तर संजयजी तुमच्याकडनं जाणून घेतो. मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे, एक छोटीशी विश्रांती, पाहत रहा झी 24 तास विशेष. आगळ्यावेगळ्या बातम्यांच्या विश्वात एक फेरफटका, जरा हटके. जरा हटकेचे सहप्रायोजक ल्युमिनस इन्व्हर्टर्स अँड बॅटरीज, जिसपे देश करे भरोसा, सिंथॉल जिंका 10,000 मेगा बक्षिसे, द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, द परस्यूट ऑफ प्रोफेशनल एक्सलन्स आणि बॅटरशील्ड 24 तास कीटाणूंपासून सुरक्षा. आता डेटॉल सुरक्षा रास्त किमती डेटॉल साबणाच्या मल्टीपॅकवर मिळवा 6 रुपयांची सूट. आता डेटॉल सुरक्षा रास्त किमती डेटॉल साबणाच्या मल्टीपॅकवर मिळवा 6 रुपयांची सूट. ये लीजिए विको वज्रदंती. मैडम आपके 20 रुपये, अब 200 ग्राम विको वज्रदंती पर 20 रुपये की छूट जो है. नहीं तो इसके साथ विको का कोई भी दूसरा प्रोडक्ट खरीदो, कुल कीमत पर 30 रुपये की छूट पाओ. विको ने दिल से दिया है. मुलांचं शिक्षण
कैंसल लग्न माझा रिटायरमेंट. अरे दुखी, सध्याच्या काळात फ्युचरची गॅरंटी पाहिजे असेल तर घ्या महालाईफ गोल्ड. 15 वर्ष पैसे भरा, 100 वय होईपर्यंत इन्शुअर्ड राहा आणि 10 वर्षांनंतर जीवनभर गॅरंटेड रेग्युलर कमाई. अरे सुखी, आधीच सांगायचं ना. रोज संध्याकाळी आपल्या मुलांसोबत खेळतात मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनिया पसरवणारे डास. आता ऍलोवेरा व सिट्रोनला सोबत आले आहे नवीन ओरोमॉस नॅचरल्स. हे त्वचेवर आहे एकदम सुरक्षित व आपल्या मुलांचा बचाव करते मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनिया पासून. नवीन ओरोमॉस नॅचरल्स भारतीय वैद्यकीय संघटनेद्वारा प्रमाणित. राज्य सरकारची तर सरशी झालेलीच आहे बेस्ट ऑफ 5 लागू झाल्यामुळे. मात्र त्याच वेळेला 18 लाख जे विद्यार्थी होते एसएससी बोर्डाचे त्यांना सुद्धा दिलासा मिळालेला आहे. जसा अरुंधतीताईंचा प्रश्न होता, एकंदर आपण या विषयावर बोलतोय तेव्हा संजयजींना, त्याचबरोबर जयंतजी सुद्धा बोलतायत संजयजी आपल्याशी. केर साहेब, मला असा विचारायचा होता की आपण जसं म्हटलं की टोटल 17 बोर्ड्स आहेत इथे, प्रायव्हेट बोर्ड्स, आणि 17 बोर्डांनी जर आपण निर्णय वेगवेगळा निर्णय घेतला तर सरकारने मान्य केला पाहिजे काय? कारण काय असते की प्रायव्हेट बोर्ड्स आहे, काही तुम्ही डिसिजन घेऊ शकता. म्हणजे प्रायव्हेट बोर्ड आयसीएसई बोर्ड्स किंवा आपला आयबी बोर्ड आहे, दुसरे कितीतरी 17 बोर्ड्स आहेत, सर्वांचा डिसिजन वेगवेगळा असतो. सर्वांना सॅटिस्फॅक्शन देणं म्हणजे की सरकारचे गरजेचे आहेत काय, तसा मला जरा सांगा. नाही, अगदी कबूल आहे ना मला. म्हणजे मागच्या वर्षीपासून तुम्हाला माझी पोझिशन माहिती आहे या विषयावरती की वेगळे वेगळे बोर्ड आहेत, पण हे वेगळे वेगळे बोर्ड सगळे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट खाली रेकॉग्नाइज बोर्ड आहेत. आणि या सगळ्या बोर्डाच्या मुलांना महाराष्ट्र सेकंडरी बोर्ड एज्युकेशन सिस्टम खाली ऍडमिशन देणं हे कायद्याने कंपल्सरी आहे. त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे आणि कायदा जो आहे ह्याच्यातली ही तफावत आहे. पण स्टेटचे जे कायदे त्यांनी मान्य करायला नको का? हो, करावेत ना, नक्की करावे ना. पण स्टेटनी जर का एखादा कायदा अशा प्रकारे आणला जो कायद्याच्या चौकटीत बसत असेल तो सगळ्यांनाच मान्य करावाच लागेल, याच्याविषयी काही डाऊट नाही. निश्चित संजयजी, खरं तर अत्यंत महत्वाचा हा मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाची बाब ही की 11वी प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला आहे. तुम्ही तिघही या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल तुम्हा तिघांचेही धन्यवाद. संजयजी आपले सुद्धा धन्यवाद, आपण या चर्चेमध्ये दूरध्वनीवरून संपर्कात राहिलात. हा जो अंतरिम आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे तोच अंतिम निर्णय ठरावा अशी आपण आशा करूया. इथून पुढेही ताज्या बातम्यांचा ओघ असाच सुरू आहे. आपण पाहत राहा Zee 24 तास, एक पाऊस. Zee 24 तास, एक पाऊल पुढे.